मुंबईमध्ये तुम्ही किती फ्लॅट घेऊ शकता असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणाल की एक फ्लॅट घेता घेता बाबा आयुष्य निघून जाईल. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर मित्रांनो, कारण मुंबईमधील ज्या फ्लॅटच्या किमती आहे ते कोट्यवधीमध्ये, आणि जर जमिनीचा विषय काढला तर आत्ता जोरवार झाला होता त्यानुसार मुंबईमधील एक एकर जमीन आहे तिची किंमत जवळ 746 कोटी रुपये. पण ह्याच मुंबईमध्ये एक कुटुंब असं आहे की त्यांच्याकडे 3400 एकर जमीन ही आहे. खरं पाहिलं तर मुंबई जी आहे ती संपूर्ण मुंबई आहे ती 1,00,000 एकरमध्ये, पण त्याच्यामध्ये जी राहण्यासारखी जागा आहे जी डेव्हलपमेंट करू शकताय ती फक्त 34,000 एकर आहे. आणि त्या 34,000 एकरमधसुद्धा 3,400 एकर ही एका कुटुंबाची आहे. म्हणजे जे कुटुंब आहे ते म्हणू शकतं आहे की 10% जी मुंबई आहे ती माझ्या बापाची आहे. आता कोणतं असं कुटुंब आहे की ज्यांच्या मालकीची 3400 एकर जमीन आहे, तर आपण सस्पेन्स सोडून देऊ. आणि ती जी ग्रुप आहे तो जी फॅमिली आहे ती म्हणजे गोदरेज फॅमिली, तीच फॅमिली जिचे कुलूप मार्केटमध्ये विकले जातात, हेरडाय विकता आणि जे कपाट आहे तुमच्या घरामध्ये तेसुद्धा ते विकता. तर तुम्ही म्हणाल कपाट हेरडाय आणि कुलूप विकून त्यांनी एवढी संपत्ती एवढी जमीन आहे ती खरेदी केली का? तर मित्रांनो तसं नाही आहे. हिचा जो इतिहास आहे तो खूप वेगळा आहे. 1534 ते 1662 पर्यंत जी मुंबई आहे ती पोर्तुगीजांच्या कब्ज्यामध्ये होते. आणि त्याच वेळेस जी पोर्तुगीजांची जी एक राजकुमारी होती ती म्हणजे कॅथरीन द ब्रगेन्झा, हिचं जे लग्न आहे इंग्रजचा जो राजकुमार होता तो म्हणजे चार्ल्स 2 यासोबत झालं. आणि जे पोर्तुगीज आहे यांनी जी मुंबई आहे ती या इंग्रजांना हुंड्यामध्ये देऊन टाकली होती. पण तुम्ही आज जी मुंबई बघताय ती मुंबई पहिल्यांदा तशी नव्हती, ती 7 वेगवेगळे बेटं होते या बेटांमध्ये ती विखुरलेली होती. आणि त्याचमुळे जे इंग्रज आहे यांनी ही जी मुंबई आहे ती पूर्णपणे जी ईस्ट इंडिया कंपनी आहे यांना 10 पॉइंट या भाड्याने देऊन टाकली होती वार्षिक. पण ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे तिचं काम जे होतं जगभरात व्यापार करण्याचं होतं, त्यामुळे त्यांनी काय केलं जे मुंबईच्या जवळ जे पण बंदर आहे जे समुद्री मार्ग आहे हा डेव्हलप केला. पण त्यांना जो विक्रोळीचा जो एरिया आहे तो लांब पडत होता, त्यामुळे त्यांनी काय केलं त्यातील 3000 एकर जी जमीन आहे ती एक जो पारसी बिझनेस होता त्याला विकून टाकली. आणि त्यांचं नाव होतं फ्रामजी बनजी. आणि त्यानंतर काही कारणावस्त ही जी 3000 एकर जमीन विक्रोळीमधली ती पुढे जाऊन हायकोर्टामध्ये त्याचा लिलाव झाला. आणि त्यावेळी जे दुसरे बिझनेसमॅन होते ते म्हणजे आपल्या स्टोरीचे हिरो फिरोजशाह गोदरेज यांनी 3000 एकर जमीन आहे ही विकत घेऊन टाकली होती. आणि त्यांनी भांडूप आणि नाहूरमधील 400 एकर जमीन आहे हीसुद्धा विकत घेतली. आणि अशा प्रकारे मित्रांनो फिरोजशाह गोदरेज आहे यांच्याकडे 3400 एकर जमीन जी आहे मुंबईतली ती आली होती. मुंबई जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली होती, ती जागा कमी पडायला लागली होती, मोठे मोठे टावर आहे हे बांधायला सुरुवात झाली होती. पण जे फिरोजशाह गोदरेज आहे यांनी ती जमीन आहे ती कधी विकलीच नाही. पण मग तुम्ही म्हणाल की 3400 एकर जमीन आहे ही पूर्ण त्यांच्या ताब्यामध्ये आहे का? तर तसं नाही आहे मित्रांनो. त्यातील जी विक्रोळीमध्ये जमीन आहे 3000 एकर त्यातील जवळजवळ 1750 एकर जी जमीन आहे इथे खूप मोठं जंगल आहे तयार झालं आहे, त्यामुळे जो पर्यावरण संवर्धन कायदा आहे हा त्याच्या आड येतो आहे. आणि त्यातील 300 एकर जमीन आहे त्याच्यावर झोपडपट्टी यांनी कब्जा केलेला आहे. आणि तरीसुद्धा 1000 एकर जमीन आहे ती उरलेली आहे. आणि त्याच जमिनीवर म्हणजे 1000 एकर जमिनीवर जर डेव्हलपमेंट करायला त्यांनी सुरुवात केली तर त्या स्क्वेअर फूटनुसार ते जवळजवळ 21,90,00,000 स्क्वेअर फूट तयार होतं. आणि तिथे जो रेट पकडला तर तो आजचा रेट आहे 20,000 रुपये स्क्वेअर फूटचा, म्हणजे जवळजवळ 4,35,000 कोटीपर्यंत ही जी पूर्ण प्रॉपर्टी आहे ती गोदरेज फॅमिली तयार होते. आणि या जमिनीत त्यांनी काहीच नाही केलं तर असं पण नाही आहे, त्यांनी तिथले गोदरेजच्या जास्तीत जास्त ज्या कंपन्या आहे त्या ह्याच जमिनीवर तयार केल्या होत्या. त्या म्हणजे गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन, गोदरेज इंटेरिया, गोदरेज एरोस्पेस, गोदरेज टूलिंग. आणि त्यांनी खूप ती गार्डन स्कूल आणि हॉस्पिटल आहे हे त्यांच्या एम्प्लॉईजसाठी तयार केले होते. आता या जमिनीचे मालक आहे ते म्हणजे फिरोजशाह गोदरेज यांचे नातू आहेत ते म्हणजे आदी आणि नादिर गोदरेज. त्यांचं असं म्हणणं आहे की या जमिनीवर डेव्हलपमेंट करूया. पण जे दुसरे वारसदार आहे ते म्हणजे स्मिता गोदरेज आणि जमशेद गोदरेज यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये खूप सारे जे डेव्हलपमेंट आहे ते ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे पर्यावरणाच्या हिशोबाने ही जे डेव्हलपमेंट आहे ते करू नये. तर मित्रांनो अशा प्रकारे जी गोदरेज फॅमिली आहे ती नक्कीच म्हणू शकते की 10% मुंबई आहे ती आमच्या बापाची आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करून सांगू शकता. आणि तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचा असेल तर वरील जे आय बटनवर क्लिक करून तुम्ही नवीन जे व्हिडिओ आहे ते बघू शकताय. धन्यवाद.